तिथं बघा की ज्ञान द्रक्षे दोन खंड मिळाले आहेत. तिथे चार खंड होते, दोन सेट होते, ते दोन्ही विकत घेतले आणि ते त्या ठिकाणी आले. त्या काळामध्ये त्यांनी त्या संबंधीचं काही लिखाण केलेलं आहे ते हुर फरणारं निर्दोष आहे असं म्हणता येणार नाही. पण बऱ्याच गोष्टी बऱ्याच दृष्टीनं त्याच्यामध्ये सत्याचा विवेक आहे. पण काही ग्रंथ काही पुस्तके हे महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झाली, त्याच्या हजारो कॉफी निघाल्या आणि लोकांनी घराघरात त्या ठेवल्या वाचल्या आहेत. आणि त्या तुम्ही केलेलं असेल तर बाबासाहेब फुलंदेजींनी केलं. बाबासाहेब फुलंदेजींची भाषणं, बाबासाहेब फुलंदेजींचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींच्या इतका अन्याय दुसरा कुणी केले नाही. जे काही लिखाण त्यांनी केलं आहे, जी काही मांडणी त्याच्यामध्ये केली, ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधी मान्य करणार नाही त्या व्यक्तींना एक जबाबदारी किंवा त्याचं महत्त्व वाढवण्याच्या संबंधीची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली. रामदासाचं योगदान काय, अर्जुन सिंहाचं योगदान काय, दादाजी कोंडदेवचं योगदान काय, या सगळ्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. कारण एक गोष्ट चांगली आहे की महाराष्ट्र सरकारने एका काळामध्ये उत्तम खेळाडूंना दादाजी कोंडदेव पुरस्कार द्यायचा निर्णय घेतलेला होता. त्याचा वादविवाद झाले आणि 2008 साली राज्य सरकारने दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक गुरु होते का नव्हे याचा सखोल अभ्यास करण्याची काम ही या कवितेवर सोपली. त्या कवितेने सखोल अभ्यास केल्याच्यानंतर हा निष्कर्ष काढला की दादाजी कोंडदेव आणि शिवछत्रपतींचा व्यक्तींशीची संबंध होता. त्याचा त्याला तुम्ही दिशा दिली असेल तर ती राजमाता जिजाऊनी त्यांचं खरं अनुभव ते त्यांच्या मार्फत झालेलं होतं. हे शेवटी महाराष्ट्र सरकारला मान्य करावं लागलं आणि क्रिया विभागातलं हा दादाजी कोंडदेव हा जो पुरस्कार आहे तो त्या दिवसापासून काढून टाकण्यात आला तो आता या ठिकाणी दिला जातो. पण याच्या अनेक गोष्टी आहेत की त्याच्या खोलामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही. त्याच्या सत्य झाले असल्या त्या अनेकांना न फसणारे आहेत, न डायजेस्ट होणारे आहेत आणि त्यामुळं त्याच्या खोलामध्ये न जाणार. पण माझ्या मते श्रीमंत कोकटेने हे काम अतिशय चांगल्या रीतीने केलं आहे. त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टीचं वास्तव चित्र काय हे त्याने अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी मांडलं आणि मला खात्री आहे की जसं आणखी एक काम एकाने केलं आज ते हयात नाही आहे आणि ते म्हणजे आमचे कोल्हापूरचे ज्यांची हत्या झाली गोविंद फालसरे त्यांनी सुद्धा याच्यावरचं एक पुस्तक लिहून दिलं. त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवछत्रपतींचं वास्तव चित्र नव्या फेरवर फिजीच्या समोर आणण्याची अत्यंत गोविंद फालसरेने मोलाची कामगिरी केली ती अत्यंत आणि म्हणून अशी सगळी